आपल्या लेखणीने मराठी गझल विश्व समृद्ध करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं वृद्धापकाळाने निधन झालं ते पंच्याहत्तर वर्षांचे होते जमादार यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे शेहेचाळीस रोजी सांगलीतील दूधगाव येथे झाला जमादार यांनी एकोणीसशे चौसष्ट सालापासून लेखनाला प्रारंभ केला ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी आहेत विविध मराठी हिंदी उर्दू दैनिके आणि मासिकांमधून इराहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळाही घेत असत कविवर्य सुरेश भट यांच्यानंतर मराठी गजलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशी त्यांची ओळख होती वाचलेली ऐकलेली माणसे कुठे गेली हे असे बागेवरी उपकार केले अनाथ होईल वेदना जगी माझ्यानंतर या त्यांच्या काही प्रसिद्ध गझल होत दोन हजार वीसच्या जुलै महिन्यात ते तोल जाऊन पडल्याने त्यांना जबर मार लागला होता शिवाय वाढत्या वयामुळे त्यांना स्मृतीभ्रंशही जळला होता त्यानंतर त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथेच त्यांनी लिहिलेल्या तेरा दोह्यांच्या दोहे इलाहीचे या संकलनात्मक पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं त्यांनी अनेक कविता लिहिल्या उत्तम गझलकार म्हणून ते सर्वांना परिचित होते अनाथ होईल जगी वेदना माझ्यानंतर छळेल तुझला तुझी वंचना माझ्यानंतर सारे काही असून जवळी भणंग होशील कळेल तुझला प्रीत भावना माझ्यानंतर अहमपणाचा फुशारकीचा नाद सोडतू कोण तुझ्या ऐकेल वल्गना माझ्यानंतर आजीवन तर तुझीच स्वप्ने रंगविली मी येईल तुझला खरी कल्पना माझ्यानंतर जीवापाड मी केली प्रीती अन तू छळले असेल कोणी असा सांगना माझ्यानंतर फूल इलाहीच्या कबरीवर ये चढवाया करावीस इतुकीच साधना माझ्यानंतर अशा अनेक गजलात त्यांनी लिहिल्या आहेत सोलापूर येथे एकोणीसशे नव्वद साली पार पडलेल्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेला ते उपस्थित होते रात्री झालेल्या कवी संमेलनात त्यांनी आपली रचना सादर करून वाह वा मिळवल्याचे आजही आठवते इलाही जमादार यांच्या निधनानं मुस्लिम मराठी साहित्याची मोठी हानी झाली आहे सोमवारी सकाळी दहा वाजता सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील